एकदम चमचमीत आणि सोप्या पद्धतीने होणारी ही आहे फ्लावरची भाजी आपण एकदम गर्बणीमध्ये दहा मिनटात तयार होणारी आणि डब्यासाठी ते एकदम मस्तच तर ही फ्लावरची भाजी कशी बनवायची एकदम सोप्या पद्धतीने मी तुमच्यासोबत शेअर करत आहे मी इथं एक पाव गोबी घेतलेला आहे त्याला स्वच्छ असा कापून छोट्या छोट्या तुकड्यांमध्ये कट केला आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार लहान मोठे तुकडे करू शकतात नंतर मी गॅसवर कढई ठेवली आहे आपण हा गोबी मस्त असा भाजून घेऊया त्याने थोडासा स्मोकी फ्लेवर येतो त्यामुळे गोबी एकदम मस्त लागते तवा फ्रायसारखीच तर आपण ही गोबी मस्त अशी आपण गॅसवर भाजून घेऊया आता हे कितपत भाजायचं तुम्हाला मी दाखवेन तोपर्यंत तो गब गोबीला असे छोटे छोटे असे चट्टे दिसत नाहीत आपल्याला तोपर्यंत तो गोबी मस्त अशी भाजून घ्यायची आणि अशी केल्यामुळे जो गोबीचा उग्र वास असतो तो, तो पूर्णपणे निघून जातो आणि गोबी खायला अशी खूप अशी मस्त लागते तर तुम्ही पाहू शकता गोबी मस्तपैकी इथे भाजून झालेली आहे नंतर आपण त्याला मी इथे एका बाऊलमध्ये पाणी घेतलेलं आहे आणि त्या पाऊल बाऊलमध्ये पूर्ण गोबी इथे टाकत आहे आणि व्यवस्थित मस्त असे इथे त्याला आपण धुवून घेणार आहोत त्यामुळे जो काही गोबीचा वास आहे गोबी फ्रेश असली तर वास मारत नाही थोडीशी जर आपण दोन तीन दिवस फ्रीजमध्ये ठेवली की वास मारायला लागते मस्त त्याला धुवून काढलेला आहे गोबीला आता फोडणीची प्रोसेस पाहूया तर मी इथे तीन चम्मच ऑइल घेतलेला आहे त्यामध्ये स्टार्टिंगला मी एक चम्मच जिरा टाकणार आहे जिरा व्यवस्थित छान असा व्यवस्थित तळला गेला की त्यामध्ये थोड्याशा लसूण पाकळ्या टाकायच्या लसूण पाकळ्याचा जो हे आहे स्वाद आपल्या भाजीमध्ये एकदम मस्त असा उतरतो तर मी तर थोडासा जास्त लसूण पाकळ्या टाकलेल्या आहेत मस्त त्या ब्राउनिश होईपर्यंत त्याला फ्राय करून घ्यायचं नंतर त्यामध्ये मी टोमॅटो टाकणार आहे तर इथे मी एक छोटं एकदम छोटे मीडियम आकाराचा एकच टमॅटो घेतलेला आहे तुम्ही टोमॅटोच्या साईजनुसार कमी जास्त करू शकतात जर छोटे छोटे असेल तर दोन घेऊ शकतात आणि मिडियम आकाराचा असेल तर एक टोमॅटो टाकायचा नंतर टोमॅटो चांगला तेलामध्ये फ्राय करून घ्यायचा नंतर आपण त्यामध्ये मसाले टाकणार आहोत तर मी इथे एक चम्मच कांदा लसूण मसाला टाकलेला आहे जो माझ्याकडे मी अंबारीचा यूज करते तो नंतर एक चम्मच जो आपला घरातला असतो मसाला आपण वर्षभरासाठी बनवून ठेवतो तो एक टाकलेला आहे थोडासा अर्धा अर्धा पावन चमचा इथे मी हळद टाकलेला आहे आणि त्याला व्यवस्थित असे आपण तेलामध्ये फ्राय करून घेऊया टोमॅटो पूर्ण विरघळेपर्यंत तिथे मस्त फ्राय करून घ्यायचे वाटलंच तर आपण ह्यामध्ये एक चम्मच इथे मीठ पण टाकून देऊया त्यामुळे काय होणार जो आपला टोमॅटो आहे तो व्यवस्थित असा मस्त ह्या तेलामध्ये विरघळतो मिठामुळे तो त्याला विरघळण्यास मदत होते आता नंतर इथे आपली फोडणी तयार आहे जी आपण गोबी घेतली होती व्यवस्थित मी ते धुवून त्याच्यातलं पूर्ण पाणी काढून घेतलेलं होतं ते पूर्ण ह्या फोडणीमध्ये मिक्स केलं आहे आता एक दोन मिनिट व्यवस्थित मसाल्यामध्ये आपण गोबी व्यवस्थित फ्राय करून घेऊया पाहू शकतात कलर किती छान मस्त आलेला आहे आणि वास तर खूपच छान येत आहे आता आपल्याला ही गोबी आपल्याला त्याच्यामध्ये बिलकुल पाणी नाही टाकायचं ह्या फ्लावरमध्ये तर आपण काय करणार आहोत व्यवस्थित असे दोन मिनटं त्याला छान व्यवस्थित इथे फ्राय केल्यानंतर एक प्लेट घेणार आहोत आणि प्लेटवर थोडंसं पाणी टाकणार आहोत त्यामुळे काय होतं गोबीमध्ये पाणी टाकायची आपल्याला जरूरत नाही आहे डायरेक्टली आपण वर पाणी टाकून दिले की गोबी मस्त अशी हे होऊन जाते तर एका प्लेटवर इथे पाणी टाकून द्यायचे आहे आणि थोड्या वेळाने आपण एक दोन ते तीन मिनिट व्यवस्थित गोबीला शिजू द्यायचं आणि पाहायचं गोबीला स्वतःचे पाणी सुटलेले आहे आणि बिलकुल ती खाली लागत नाही अशी प्रोस ही प्रोसेस केल्यानंतर प्लेटमधलं पाणी बिलकुल भाजीमध्ये टाकायचं नाही फक्त ते वर ठेवायचं त्यामुळे भाजीला छान मस्त पाणी सुटतं तर पाहू शकतात किती छान अशी आपली गोबी इथे तयार होत आहे नंतर थोडंसं मी अजून दोन मिनिट इथे व्यवस्थित गोबीला तशीच सेम प्लेट ठेवून इथे व्यवस्थित शिजून घेणार आहे नंतर इथे पहा आता आपली गोबी व्यवस्थित मस्त अशी तयार झालेली आहे तर अशा प्रकारे तुम्ही गोबीची किंवा फ्लावरची भाजी बनवू शकतात खायला एकदम मस्त लागते इथं आपल्याला गोबी मस्त शिजलेली आहे जर तुम्हाला थोडीशी करकरीत पाहिजे असेल तर थोडासा तुम्ही कच्ची ठेवू शकतात गाळा मऊ पाहिजे असेल तर मऊ पण ठेवू टाकू शकतात जर तुम्हाला हीवाली रेसिपी आवडली असेल तर नक्की मला सांगा तुम्हाला मला कमेंटमध्ये सांगा की कशी वाटली आहे आणि ही वाली झटपट डब्याला मस्त तयार होणारी आणि एकदम चमचमीत अशी गोबीची रेसिपी आहे तुम्ही जरूर एकदा करून पहा आणि तुम्ही कशा प्रकारे करतात ते पण मला कमेंटमध्ये नक्की सांगा तर ही आहे आपली आजची गोबीची भाजीची रेसिपी आवडली असेल तर नक्की कमेंट करून सांगा थँक्स फॉर वॉचिंग आणि अशा मस्त मस्त भाज्या माझ्यासोबत शिका खा आणि बनवा <laughs>